नमस्कार मित्रांनो व्याकरणाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण नाम आणि सर्वनाम या विषयीचा अभ्यास केला आज आपण विशेषणाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरू करूया मुलांना आपल्याला आता काही चित्र दाखवले जाणार आहेत ते पाहून काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत हे पहिले चित्र पहा आपल्याला इथे लिंबूचे चित्र दाखवले आहे आणि पहिला प्रश्न विचारला आहे लिंबूचा आकार कसा आहे बरोबर लिंबूचा आकार गोलाकार आहे आता दुसरा प्रश्न पहा दुसरा प्रश्न आहे लिंबूची चव कशी असते आता प्रत्येकाने लिंबूची फोड चाखून पाहिली असेलच बरोबर लिंबूची चव ही आंबट असते आता हे दुसरे चित्र पहा आपल्याला येथे सशाचे चित्र दिसते आहे आणि पहिला प्रश्न विचारला आहे सशाचा रंग कसा आहे बरोबर सशाचा रंग पांढरा शुभ्र आहे एकदम कापसासारखा आता दुसरा प्रश्न पहा दुसरा प्रश्न आहे सशाचे कान कसे आहेत बरोबर सशाचे कान लांब आहेत व्याकरणाच्या दृष्टीने विचार करता पहिल्या चित्रामध्ये आपल्याला लिंबूचे चित्र दाखवले होते लिंबू हे एक फळ असून लिंबू हे त्या फळाला दिलेले नाव आहे म्हणजे लिंबू हा शब्द नाम आहे लिंबूविषयी आपल्याला जे प्रश्न विचारले त्यात पहिल्या प्रश्नात लिंबूचा आकार कसा आहे हे विचारले होते आणि आपले उत्तर गोलाकार आहे असे होते थोडक्यात गोलाकार या शब्दाने लिंबू या नामाविषयी अधिक किंवा मा विशेष माहिती सांगितली आहे तसेच दुसऱ्या प्रश्नात आपल्याला लिंबूची चव विचारली होती याचे उत्तर आंबट असे होते आंबट या शब्दातून आपल्याला लिंबू या नामाविषयी विशेष अधिक विशे माहिती मिळाली याशिवाय आपल्याला दुसरे चित्र सशाचे दाखवले होते त्यात सशाविषयी काही प्रश्न विचारले होते ससा हे एका प्राण्याचे नाव आहे म्हणजे ससा हा शब्द नाम झाला पहिल्या प्रश्नात सशाचा रंग विचारला होता याचे उत्तर पांढराशुभ्र असे होते पांढराशुभ्र या शब्दाने ससा या नामाविषयी आपल्याला विशेष माहिती सांगितली तसेच दुसऱ्या प्रश्नात सशाच्या कानाविषयी विचारले होते आणि याचे उत्तर सशाचे कान लांब आहे असे होते लांब या शब्दाने ससा या नामाविषयी विशेष माहिती सांगितली थोडक्यात गोलाकार आंबट पांढरा शुभ्र लांब या शब्दांनी नामाविषयी विशेष माहिती सांगितली अशा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात आपल्याला विशेषणाची व्याख्या खालीलप्रमाणे करता येईल नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात आता तुम्हाला विशेषण म्हणजे काय ते समजले असेल थोडक्यात नामाबद्दल अधिक किंवा विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण आहे हे लक्षात ठेवा आता तुम्हाला काही चित्र दाखवले जाईल आणि तुम्हाला त्या चित्राचे विशेषण असणारे शब्द सांगायचे आहेत आता हे चित्र पहा हे चित्र वाघाचे आहे आता तुम्हाला वाघाची विशेष माहिती सांगणारे शब्द सांगायचे आहेत वाघाबद्दल आपल्याला ताकदवर जंगली हिंस्र पट्टेदार मांसाहारी असे काही शब्द सांगता येतील आता हे लक्षात घ्या वाघ हे नाम आहे आणि या सर्व शब्दातून आपल्याला वाघाबद्दल विशेष माहिती समजते ती कशी ते पहा ताकदवर या शब्दातून आपल्याला वाघ हा ताकदवर किंवा शक्तिशाली प्राणी असल्याचे समजते जंगली या शब्दातून वाघ जंगलात राहत असल्याचे समजते तसेच हिंस्र या शब्दातून वाघ हा आक्रमक आणि क्रूर असल्याचे समजते पट्टेदार या शब्दातून वाघाच्या अंगावर काळे पट्टे असल्याचे समजते तर मांसाहारी या शब्दातून वाघ हा इतर प्राण्यांना मारून खात असल्याचे समजते या सर्व शब्दातून आपल्याला वाघाबद्दल एवढी विशेष माहिती समजते म्हणून हे सर्व शब्द वाघ या नामाचे विशेषण आहेत तुम्हाला अजून काही वाघाबद्दल शब्द माहीत असतील तर ते सुद्धा लिहून ठेवा आता आपण दुसरे चित्र पाहू दुसरे चित्र हे सूर्याचे आहे आणि तुम्हाला सूर्याबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द सुचवायचे आहेत सूर्याबद्दल आपल्याला तेजस्वी उष्ण प्रखर गोलाकार प्रकाशमान असे काही शब्द सांगता येतील तुम्हाला अजून काही शब्द माहिती असतील तर ते लिहून ठेवा हे सर्व शब्द सूर्य या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यामुळे या शब्दांना विशेषण असे म्हणतात आता हे तिसरे चित्र पहा आणि विशेषण असणारे शब्द सांगा तिसरे चित्र हे एका मुलाचे आहे आपल्याला त्याच्याबद्दल कोणती विशेषणं सांगता येतील बरोबर मुलगा या नामाबद्दल हुशार प्रामाणिक अभ्यासू खोडकर दयाळू नम्र असे अनेक विशेषणे सांगता येतील आता आपण काही प्रश्न प्रकार पाहू प्रश्न प्रकार पाहण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा एखाद्या वाक्यातील विशेषण ओळखायला सांगितले जाते तेव्हा त्या ते वाक्यातील नाम आधी ओळखणे गरजेचे असते एकदा वाक्यातील नाम ओळखलं की विशेषण तुम्हाला आपोआप समजेल कारण विशेषण हे नामाबद्दल विशेष माहिती सांगते म्हणून आधी नाम ओळखा मग विशेषण काळजीपूर्वक वाचून ठरवा पहिला प्रश्न आहे खालील वाक्यातील विशेषण ओळखून योग्य पर्यायभोवती गोल करा आणि पहिलं वाक्य आहे बागेत रंगीबेरंगी रंगी फुले उमलली होती आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक होती पर्याय क्रमांक दोन बाग पर्याय क्रमांक तीन रंगीबेरंगी आणि पर्याय क्रमांक चार फुले आता या पर्यायातील बरोबर उत्तर ओळखा बरोबर याचे उत्तर आहे रंगीबेरंगी या वाक्यात फुले हा शब्द नाम असून रंगीबेरंगी हे विशेषण बरोबर वाटते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे आता दुसरे वाक्य पहा आणि दुसरे वाक्य आहे शीतलच्या आईने तिला लाल साडी घेतली आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक आईने पर्याय क्रमांक दोन घेतली पर्याय क्रमांक तीन साडी आणि पर्याय क्रमांक चार लाल या पर्यायातील बरोबर उत्तर ओळखा बरोबर पर्याय क्रमांक चार लाल हे उत्तर बरोबर आहे या वाक्यात शीतल आणि साडी हे दोन्ही शब्द नाम आहेत परंतु व्यवस्थित वाचल्यावर लाल या रंगाचा उल्लेख असल्याचे समजते त्यामुळे साडी या नामाला लाल हे विशेषण बरोबर वाटते त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे आता दुसरा प्रश्न प्रकार पाहू दुसरा प्रश्न आहे रिकाम्या जागी येणाऱ्या पर्यायातील योग्य विशेषणाला वर्तुळ करा आणि पहिलं वाक्य आहे हत्तीला टिंबटिंब कान असतात आणि याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक लहान पर्याय क्रमांक दोन आखूड पर्याय क्रमांक तीन मोठे आणि पर्याय क्रमांक चार लांब या पर्यायातील अचूक पर्याय ओळखा बरोबर पर्याय, पर्याय क्रमांक तीन मोठे हे उत्तर बरोबर आहे वाक्यात कान या नामाला दिलेल्या पर्यायातील सर्व विशेषणे बरोबर वाटतात पण हत्तीचा उल्लेख आलेला असल्याने हत्तीचे कान हे मोठे असतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अचूक ठरते आता दुसरे वाक्य पहा आणि वाक्य आहे उन्हाळ्यात भर दुपारी टिंबटिंब ऊन पडते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक उबदार पर्याय क्रमांक दोन कडक पर्याय क्रमांक तीन पिवळे आणि पर्याय क्रमांक चार कोवळे आता या दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय सांगा बरोबर पर्याय क्रमांक दोन कडक हे उत्तर बरोबर आहे कारण वाक्यातील ऊन या नामाला पर्यायातील सर्व विशेषणे लागू पडतात परंतु भर दुपारी या प्रहाराचा उल्लेख केल्यामुळे कडक हे विशेषण योग्य ठरते कदाचित उत्तर सांगताना काहींची उत्तरे चुकतीलही म्हणून अशी वाक्य नीट काळजीपूर्वक वाचून विशेषण ठरवावे लागते अशा भरपूर वाक्यांचा तुम्ही सराव करा आता नवीन प्रश्न प्रकार पाहू प्रश्न क्रमांक तिसरा खाली दिलेल्या नामासाठी पर्यायातील योग्य विशेषण निवडून त्याभोवती वर्तुळ करा आणि पहिलं नाम आहे झाड आणि विशेषणाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सोनेरी पर्याय क्रमांक दोन रुपेरी पर्याय क्रमांक तीन निळे आणि पर्याय क्रमांक चार हिरवे पर्यायातील अचूक उत्तर सांगा बरोबर पर्याय क्रमांक चार हिरवे हे विशेषण बरोबर आहे आता नामाचा दुसरा शब्द पहा दुसरा शब्द आहे पोपट आणि विशेषणाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पांढरा पर्याय क्रमांक दोन हिरवा पर्याय क्रमांक तीन निळा आणि पर्याय क्रमांक चार लाल या पर्यायातील अचूक उत्तर सांगा बरोबर पर्याय क्रमांक दोन हिरवा हे उत्तर बरोबर आहे आता तिसरा शब्द पहा तिसरा शब्द आहे मुंगी आणि विशेषणाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एक पर्याय क्रमांक दोन दोन पर्याय क्रमांक तीन तीन आणि पर्याय क्रमांक चार पुष्कळ या पर्यायातील बरोबर उत्तर सांगा बरोबर पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे जर आपल्याला मुंग्या असा शब्द दिला असता तर इतर पर्याय त्या शब्दाला लागू झाले असते पण मुंगी शब्द दिल्याने ती एकच असल्याचे जाणवते म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे मुलांनो सुरुवातीपासून आत्तापर्यंतचा सर्व भाग तुम्ही पाहिला तुम्हाला विशेषण म्हणजे काय ते वाक्यात कसे ओळखायचे वाक्यात विशेषणाचे असणारे महत्त्व तुम्हाला आता समजले असेल विशेषणाच्या सरावासाठी एखाद्या पाठातील सर्व विशेषण असणारे शब्द लिहून काढा त्यांची वाक्य तयार करा आपण जे प्रश्न प्रकार पाहिले त्यांचासुद्धा सराव करा तुम्हाला सरावासाठी आता काही चित्र दाखवली जातील ती व्यवस्थित पहा आणि त्यांची विशेषणे लिहून काढा मुलांनो या ठिकाणी आपला हा पाठ संपत आहे पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा शिकत राहा धन्यवाद